ಶ್ರೀ ಗುರು ಶರಣಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ದತ್ತ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ ಇಥೆ ಗುರು ಮಹಾರಾಜಾಂಚ್ಯಾ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣಾಚ್ಯಾ ಸ್ಮೃತಿ ಸಭೆಲಾ ಆಪಣ ಸಗಳೇ ಜಮಲೇಲೆ ಆಹೋತ್ ತ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾ ದೇವಿ ಆಣಿ ದೇವತಾಂನಾ ಮಾಝಾ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ. गुरु महाराजांबद्दलच्या आठवणी सांगाव्यात असे संकेत असतात स्मृतीसभेमध्ये. एक दोन ज्या प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या मी सांगतो. साधारण 1971 साल असावं, गुरु महाराज लातूरला आले होते आणि देविदासराव तडवळकर यांच्या घरी ते नेहमी उतरत असत आणि कुणाकडे गुरु महाराजांनी जायचं त्या दिवशीचे सगळे लोकल कार्यक्रम हे तडवळकर आम्ही सगळे त्यांना तात्या म्हणायचो, ते सगळे चॉकआउट करत असत कार्यक्रम. साधारण त्यावेळेला मी 10-12 वर्षाचा होतो आणि आमच्या घराच्या बाजूलाच एक वडारवाडी किंवा टिळकनगर किंवा वडारवाडी जुनं नाव आहे त्या भागाचं. तिथे एक सराफ राहत होते, त्यांचं नाव घेत नाही मी, कोणाचा नामोल्लेख करणं बरं नाही म्हणून नाव घेत नाही, मला पर्सनल भेटल्यावर मी नाव पण सांगेन. तर त्या सराफांकडे गुरु महाराजांची पाद्यपूजा होती आणि माझ्या आईची अशी इच्छा होती की गुरु महाराजांनी आपल्या घरी यावं, आपल्या घराला गुरु महाराजांचे पाय लागावेत. ही एक केवळ भाबडी इच्छा होती आणि प्रत्येकाच्या मनात असतं की गुरु महाराजांनी आपल्या घरी यावं. तशी मग ते आमची आई आणि मी, आम्ही दोघं गुरु महाराजांना निमंत्रण द्यावं म्हणून आम्ही गेलो. तर त्या सराफाने आम्हाला त्यांच्या बंगल्याच्या दारातच अडवलं आणि त्यांनी सांगितलं काय हवंय, कशाकरता आलात. मी लहान होतो, मला काही 12-13 वर्षाचा होतो मी, मला काही एवढं काय बोलायचं काय नाही हे त्यावेळेस कळत नव्हतं. आईने सांगितलं की योगिराज गुळवणी महाराज आलेले आहेत, तर त्यांनी आमच्या घरी यावं, त्यांचे पाय आमच्या घरी लागावेत अशी आमची इच्छा आहे. तर त्या काळी आमची फार मोठी इकॉनॉमिकल कंडिशन खूप साऊंड नव्हती. आम्ही 5-6 भाऊ शिकत होतो, बहिणी शिकत होत्या, बहिणीचे लग्न व्हायचे होती वगैरे वगैरे, हे सगळ्या सामान्य ब्राह्मण कुटुंबातल्या ज्या घटना असतात त्या होत्या. तर त्या सराफांनी असं सांगितलं की एकतर तुम्ही नाव आधी नोंदवलेलं नाही, तुमच्या घरी गुरु महाराज येणार कधी का नाही हे तुम्ही आधी नाही सांगितलेलं, त्याच्यामुळे तुम्ही ऐनवेळेस सांगताय हे एक कारण आहे. आणि तुमच्याकडे दक्षिणा आहे का हो म्हटले द्यायला गुरु महाराजांना, फार मोठं तोंड वर घेऊन आलायत तुम्ही गुरु महाराजांनी आमच्या घरी यावं म्हणून. तर हो आम्ही काय रुपया 2 रुपये 5 रुपये काही दक्षिणा देऊ नारळ देऊ. नाही येणार म्हटले महाराज तुम्ही, तुम्हाला वाटलं तर इथं दर्शनाला या, नाहीतर तुम्ही इथलं आत्ताच इथून बाहेर गेलात तरी हरकत नाही. एक 1-1.5 तासानंतर देविदासराव तडवळकरांच्या घरून त्यांचा अन्हिक आटपून गुरु महाराज मला चांगलं आठवते पांढऱ्या अँबॅसेडरमध्ये बसून आले आणि त्या गळ्याभोवती असा त्यांचा उपरणं होता, असं गळ्याभोवती काळी टोपी काळा कोट स्वच्छ धोतर, एक पाय हळूच उजवा पाय त्यांनी खाली काढला, बाहेर आले, गेटच्या दारात उभारले, त्यांचे गेटमध्येच रीतीनुसार स्वागत झालं आणि आतमध्ये जाऊन बसले. त्यांची पाद्यपूजा सुरू झाली आणि दर्शनाला लाईन लागली. साधारण 70-1 लोक असावेत, 60-70 लोक होती. आणि मग मी आपल्या आईबरोबर दर्शनाला गेलो, आईने पायावर त्या महाराजांच्या डोकं ठेवलं आणि रडायला लागली, ओक्साबोक्सी रडायला लागली. महाराजांनी तिला पूर्ण रडू दिलं, मला काही कळत नव्हतं, मी भाबडेपणाने पाहत होतो एकदा महाराजांकडे एकदा आईकडे. तर सगळं रडू झाल्यानंतर महाराजांनी विचारलं काय झालंय, आई काही बोलली नाही आमची, तयारी कर मी तुझ्या घरी येणार आहे म्हणले. म्हणजेच भक्ताच्या मनातले भाव न सांगताच ओळखण्याची जी शक्ती महाराजांकडे होती, हे त्या शक्तीला अनन्य भावाने जाऊन प्रणाम आम्ही केला त्यावेळेस. प
पळत गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही गुरुदक्षिणा म्हणून 1 रुपया 25 पैशाने नारळ दिले होते त्यावेळेला. महाराज काहीही म्हणले नाहीत, घरी आले. सारवायचं आमचं शेणाचं घर होतं, वर पत्रे होते. आले, व्यवस्थित बसले, 15-20 मिनिटं थांबले आणि नंतर निघताना मात्र त्यांनी आईला विचारलं की काय हवं आहे तुला. तर म्हणले, महाराज मी तुमची दीक्षा तर घेतलेली आहे, साधन तर व्हायलाच पाहिजे, पण हे दारिद्र्य गेलं तर फार बरं होईल. गेलं म्हणले तुझं दारिद्र्य. आणि त्या दिवसापासून स्टेपली प्रोग्रेस होत 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 आम्हाला महाराजांच्या कृपेने आज काहीही कमी नाही. ही केवळ त्या योगीराजांची कृपा आहे, ह्याच्यात मला आनंद आहे. हा ही एक बाब सांगायची, ही एक आठवण सांगायची होती. आणि दुसरी एक आठवण अशी आहे की महाराज ज्यावेळेला त्याच वेळेसची ही आठवण आहे. महाराज ज्यावेळेला लातूरला आले होते तडवळकरांच्या घरी, त्यावेळेला त्यांच्या घरासमोर एक मुस्लिम गाडेवाला होता. पूर्वी असे भाज्या विकायला किंवा फळं विकायला गाड्यावर यायची बघा. तर त्या गाड्या तो गाडेवाला होता. महाराज त्या घरी आले की गर्दी यायची सगळ्या साधकांची. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांनी विचारलं की काय आहे महाराजांचं, म्हणून आपल्याला पण हे बघायला पाहिजे. म्हणून त्यांनी भीतभीत महाराजांना वर उतरायला अनेक करायला एक वेगळी स्वतंत्र खोली दिलेली असायची. तिथे महाराज अनेक करत बसलेले होते. ज्यांच्याकडे उतरले होते त्यांना त्यांनी विचारलं की मला महाराजांकडं दर्शन घ्यायचं आहे. तर तात्याने सांगितलं की बाबा तुला काही दर्शन होणार नाही, तू मुस्लिम आहेस आणि यवनाच्या ह्याचा आमच्या महाराजांना सवळंवळं फार आहे आमच्या महाराजांचं, त्याच्यामुळे तुला काही दर्शन होणार नाही. तर त्या 5-10 मिनिट झाले की वरून त्यांनी हाक मारली की अरे खाली कोण आलंय रे, त्याला जरा वर पाठव. आम्ही तिथे लहानच होतो, पाहत होतो आम्ही. हा मुस्लिम गाडेवाला हुसेन शेख त्याचं नाव, तो मुस्लिमाची टिपिकल ती झोळवाला पायजमा असतो ना, तसा पायजमा, मळकट मळकट पायजमा त्याच्या अंगात होता. एक सदरा होता कपचा. पळत पळत वर गेला. महाराजांना त्यांनी नमस्कार केला. महाराजांनी विचारलं की काय पाहिजे. तर तो म्हणला कृपा चाहिए बस, बाकी कुछ नाही. तर हो गई म्हणलं, तुरे कृपा हो गई. म्हणजे महाराजांनी कुठल्याही जातीचं हे जातीधर्माचं कधी हे केलं नाही. मुस्लिमसुद्धा त्यांचे हे शिष्य त्यावेळेस त्यांनी करून घेतले. असेही आपल्या श्रेष्ठ सद्गुरूंची आठवण ही एक दुसरी आहे. त्याच्यानंतर एक तिसरी आठवण सांगतो की हे जे आपले परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जे वाङ्मय आहे, जे आत्ता परवा परमपूज्य शरदभाऊ जोशींनी ते मनावर घेऊन त्याचे परत रिप्रिंट केलं ते सगळं, तर ते प्रिंट करायचा संकल्प महाराजांनी त्यावेळेस सोडलेला होता. आणि मराठवाड्यामध्ये टेंबेस्वामी महाराजांचं बरंच वास्तव्य आणि भ्रमंती त्या काळात तिथे होती, म्हणून कुणाकडे कुठे काही असं लिखित हस्तलिखित काही हे त्यांचं मिळेल का, म्हणून स्वतः महाराज आणि त्यांच्या जवळचे 1-2 शिष्य मिळून त्या काळी प्रीमियर पद्मिनीनी ते मराठवाड्यामध्ये परभणीच्या जवळ चाललेले होते. आणि मानवतकर म्हणून एक महाराज आहेत, त्या मानवत शेलू मानवत वगैरे परभणीच्या तिकडचं ते गाव आहे. तर महाराज त्या भागात चाललेले असताना एक प्रसंग असा घडला की महाराजांची गाडी पंक्चर झाली. आणि पंक्चर झाल्यामुळे पुढे जाता येईना आणि मागे येता येईना, करायचं काय. सकाळची वेळ होती, स्नान संध्या सगळं व्हायचं होतं, सगळं अनहिक व्हायचं होतं. बरोबरचे सगळे मंडळी म्हणाले की आम्ही इथून पाणी घेऊन येतो, इथे समोर 1-2-3 किलोमीटर गेले की मारुतीचं मंदिर आहे, मग तिथे अनहिक करायचं का आपण, अशी सगळी चर्चा चालली होती. तर तितक्यात त्या मानवत गावचे 1-2-3 लोक असे चालत पायी यायला गेलेले त्यांनी पाहिले. त्या लोकांना, गावकऱ्यांना त्यांनी विचारलं त्या शिष्यांनी की इथे जवळपास कुठलं गाव आहे का आणि तिथे ब्राह्मणाचं घर आहे का, जिथे सगळे आमचे अनेक सगळं महाराजांचं होईल, असं काही एखादं ठिकाण आहे का. हो आहे म्हणाले, 7-8 किलोमीटरवर मानवत नावाचं गाव आहे, तर तिथे तुम्हाला मानवतकर महाराज आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला सगळं करता येईल म्हणाले. तर मग महाराजांना विचारलं की महाराज आता काय करायचं, पंक्चराचं दुकान अजून उघडलेलं नाही. साधारण 8:30-9 वाजले होते त्यावेळेला, साधारण
साडेनऊ दहापर्यंत मग हे दुकान उघडेल, मग आल्यानंतर ते पंक्चर काढून मग आपल्याला पुढे जाता येईल का, मग आपण बैलगाडी एखादी बोलवून मग आपण जाऊया मानवतला. तर महाराज म्हटले बैलगाडी कशाला, 7-8 किलोमीटरच आहे ना, पायी पायी जाऊ, अर्ध्या तासात पोचू आपण तिथे. तर मग सगळे शिष्य आणि महाराज पायी पायी तिथे जायला लागले. पण त्यांना तिथे पोचायला साधारण 11:30-12 वाजले. आणि मग तिथे पोचल्यानंतर त्याने बाबा मानवतकरांचं घर कुठे आहे म्हणून विचारलं गावामध्ये. तर सांगितलं की इथे ह्या ह्या ठिकाणी घर आहे. मग तिथे गेल्यानंतर बरं, पूर्वीचे बाबा मानवतकरांचा शिरस्ता असा होता की त्यांचा 10:30 वैश्वदेव व्हायचा आणि 11 ते पानावर बसून ते पण नोकरी करायचे, 11:15 नोकरी करता बाहेर पडायचे. मग ते त्या दिवशी योगायोगाने सुट्टी होते म्हणून ते घरी होते, पण 10:30 सगळं नैवेद्य वैश्वदेव होऊन 11 ते जेवण खाण करून ते ओसरीमध्ये बसलेले होते. तर मग बाहेरून हाक मारली ह्या महाराजांच्या शिष्यांनी की बाबा इथे बाबासाहेब मानवतकर आहेत का. तर मानवतकर महाराज ओसरीतून उठून बाहेर आले आणि ते म्हणाले हो मीच बाबा मानवतकर आहे, काय हवंय. तर त्यांनी हात जोडून सांगितलं की पुण्याचे गुळवणी महाराज आमच्या बरोबर आहेत आणि असा असा सगळा प्रसंग घडलेला आहे आणि त्यांना आणखीक वगैरे सगळं त्यांचं करायचं आहे, त्याच्याकरता आम्हाला तुमच्याकडे आसरा मिळेल का म्हणून विचारायला आलो आहे. तर घळघळ घळघळ बाबा रडायला लागले म्हणे की गुळवणी महाराज आहेत, माझं परमभाग्य आहे, त्यांना लगेच घेऊन या घरात. आणि मग सगळे घरात आले म्हणे, मग त्यांना त्या काळात काय गंगाळ वगैरे काय पूर्वीच्या काळात होते ते गरम पाण्याचं करून दिले, त्यांचं स्नान संध्या वगैरे सगळं व्हायलं. ते त्यांनी महाराजांनी हा फक्त एकच प्रश्न विचारला म्हणे की आम्हाला काय पिठलं भात करून दिला तरी आम्ही 2 घास प्रसाद म्हणून घेऊ आणि पुढे आमचं तोपर्यंत गाडीचं पंक्चर होऊन गाडी येईल मग आम्ही पुढे चालले जाऊ. तर ते म्हणाले की आमचा सगळं नैवेद्य वैश्वदेव झालाय महाराज, पण तुम्ही तुमचं आटपून या, तोपर्यंत सगळं तयार होईल. बाबांना असं म्हणजे बाबा मानवतकर महाराजांना अशा प्रश्न पडला की आता हे योगी सत्पुरुष आपल्या घरी आलेले आहेत, आपण तर जेवण करून घेतलेलं आहे, मग आपण जेवलेलं उष्टान्न ह्या सत्पुरुषांना कसं द्यायचं, म्हणून ते सगळं त्यांच्या घरच्या मंडळीने ते बाहेर काढलं आणि परत स्नान करून सवळ्यात वेगळा स्वयंपाक केला. हा स्वयंपाक व्हायला फक्त 15 अर्धा का 15 लागलेला होता. आणि महाराजांचं अनेक होऊन संध्यास्नान करून होईपर्यंत बाबा मानवतकर महाराजांपाशी आले आणि हात जोडून सांगितले की महाराज पाठ तांब्या केलेले आहेत, चला पानावर बसताय का, कारण आधीच वेळ झालेला आहे, 1:30 वाजत आलेलं होतं. तर महाराज म्हणले ठीक आहे, झालं का एवढं सगळं, ठीक आहे म्हणाले. मग महाराजांनी सवळं नेसलं आणि ते प्रसादाला बसले. प्रसाद झाल्यानंतर ते ज्यावेळेस ओसरीवर आले त्यावेळेस त्याने बाबांना बोलवलं आणि म्हणाले की तुमच्या इथे कुठलं अनुष्ठान चालतं ह्याचं मला जरा सांगाल का. तर बाबा आश्चर्यचकित झाले. बाबाने विचारलं की म्हणजे महाराज असं काय विचारताय तुम्ही, विष्णूंची उपासना तुमच्या घरी आहे का. तर ते म्हणाले हो आमच्याकडे विष्णूंचीच उपासना आहे, माझी मंडळी स्वयंपाक करताना विष्णू सहस्रनाम रोज म्हणते. तर ते म्हणले बरोबर आहे, म्हणून त्याच विष्णूच्या उपासनेमुळेच ती शक्ती त्या माऊलीला मिळाली आहे म्हणाले, नाहीतर 1/2 पाऊण तासामध्ये चटण्या कोशिंबिरी डाव्या उजव्यापासून सगळा इत्तमभूत स्वयंपाक प्रसादाला आज होता हे विष्णूंची कृपा आहे म्हणाले तुमच्यावर. आणि त्यांनी तिथे आशीर्वाद देऊन तिथून महाराज त्या घरातनं निघाले. आणि मग पुढे मग काय त्यांना कुठे ते हस्तलिखित पाहिजे होतं, हिंगोली साईडला ते निघून गेले. म्हणजे महाराजांना हे पण अवगत होतं की कुठल्या देवतेच्या कृपेने कुठली इष्टफलप्राप्ती होते हे बरोबर महाराजांना माहीत होतं. ही एक त्याच्यातली आठवण मला सांगायची आहे. एवढ्याच आठवणी आहेत माझ्याकडे, एवढं सांगून मी थांबतो. ह्याच्यातनं एकच सांगायचं आहे की गुरुतत्व हे एक आहे, गुरु ही व्यक्ती नाही आहे, गुरु ही शक्ती आहे आणि शक्ती ही सर्वत्र सामावलेली आहे आणि ती एक आहे, अक्षम्य आहे, अनादी आहे आणि अनंत काळ चालणारी आहे. त्यामुळे व्यक्तीत न अडकता आपण शक्ती श्रेष्ठ मानून सद्गुरु योगीराजांचं पुण्यस्मरण करूया. आणि एवढं बोलून मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.